और ये घर? मैडम घर वागमारे तुम्ही तुमची किंमत सांगा मटर हो या हाँ आओ मैडम ते लगेच कसं सांगतील ना पण यांना सांगता येते विषय संपला घर का क्या करेंगे इस घर के मार्केट प्राइस पता करो ओके सर लेकिन सेल डीड रजिस्ट्रेशन स्टैम्प ड्यूटी ये सब इतनी जल्दी हो जाएगा अरे सब हो जाएगा बागमारे साहब है ना क्यों बागमारे साहब मदद करेंगे ना मेरी इसमें हाँ बिल्कुल बिल्कुल करेंगे ना करना पड़ेगा रंजय हाँ बोला भाऊ उद्याच्या उद्या रजिस्ट्रेशन करून टाक सगळे वो क्या है मैडम कि इस तरह की डीलिंग्स करने के लिए लॉयर्स आते लेकिन मैं खुद आया क्योंकि आपके बारे में वागमारे साहब से काफी सुन रखा था थैंक यू कभी मिली है फुर्सत से बात करेंगे जरूर आपका फॉर्म हाउस जी रणजीत बाळा आपलं फार्म हाऊस दाखवशील है ना आपलं फार्म हाऊस म्हणजे टेंशन घेऊ नका मॅडम मी दाखवतो साहेब शरद रणजीतला फार्म हाऊसची चावी दे हो मॅडम सुपर तो मैं चलो अरे आपने तो कुछ लिया ही नहीं नहीं मॅडम थैंक यू मैं फार्म हाऊस देखने के बाद आपको फोन करता हूँ बाकी की फॉर्मेलिटीज मेरा स्टाफ पूरा कर लेगा तो मैं चलूं जी आहुजा साहब मेरे हस्बैंड ने ये कंपनी बड़े प्यार से संभाली उसकी चिंता छोड़िए मैडम अब वो हमारी है ठीक है जी चलता हूँ अरे आहुजा साहब वो पेपर्स अच्छा ये हैं वो सारे पेपर्स अच्छी तरह से पढ़ के नहीं साइन कर दिए तो मैं साइन करके भिजवा देती हूँ जी जरूर नमस्कार नमस्ते काय झालं वाघमारे साहेब मॅडम तुम्ही घरी गायची घाई गेली वाघमारे साहेब मनात विचार आला ना की तो पटकन कृतीत उतरवायचा तुमचा प्रॉब्लेम काय माहिती तुम्ही फार वेळ घेता आणि वेळ घेणारी माणसं मला आवडत नाही गावागावात तसंच बरं असते मॅडम पटकन झालं ना प्रॉब्लेम होत म्हणजे म्हणजे धनंजय सरदेसाई मर्डर केस पटकन सॉल्व झाली असती तर काय आलं असत डील झाली असती मला नाही वाटत कळतंय ना सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे बदामाचे तुकडे टुटी फ्रुटी डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा तयार सँडविच पॅनमध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला तो आनंद महत्त्वाचा हसत राहा आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी अभिनंदन आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठण अभिनंदन काय झालं काय आले मी निकाल लावून आले हो पण तिची आईच काय बोलली तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का आई मी चांगलं सुनावून आली या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खंटात ना माणसं ते असं
अगो पण आईज म्हणली काय तिचे पटला काय तिका मला माहिती आई मी तुम्हाला नंतर फोन करते हो चल आणि आई बाबा जे बोलले त्याचा वाईट नका वाटून घेऊ सॉरी सॉरी काय त्या नेहा आले आई मी येते हो काकू येते सावकाश जाग हो हो काय काकू कधी उडवता लग्नाचा पार बघूया